वेध परिवार साहित्य विभाग घेऊन येत आहे शिक्षक पालक व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी गोष्टी आव्हानांच्या आज या सत्रात ऐकणार आहोत ज्ञानमाता आदिवासी ज्युनियर कॉलेज झरी तालुका तलासरी जिल्हा पालघर या कॉलेजमधील शिक्षिका वर्षा राऊत यांचा अनुभव अनुभव लेखन व वाचनस्वर वर्षा राऊत मी इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र व इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकण्यात मदत करते होय शिकण्यात मदत करते शिकवत नाही आणि मुलांना शिकण्यात आवड निर्माण व्हावी शिकताना त्यांच्यातील क्षमतांचा पुरेपूर वापर व्हावा या दृष्टीने भविष्यवेधी शिक्षणाच्या पायऱ्यांचा अवलंब करते हे सर्व करीत असताना माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यासोबतच शिक्षक म्हणून माझ्यातीलही क्षमतांचा विकास होतोय याची अनुभूती मी गेल्या वर्षभरापासून घेत आहे दोन हजार -202 एकवीस बावीसच्या इयत्ता अकरावीच्या बॅचचे वर्ग साधारण ऑगस्टला सुरू झाले असे असूनही कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळेची उघडझाप सुरूच होती मुलांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांना अभ्यासाचे काम पियर व ग्रुपमध्ये देणे सुरू होते काही मुलं छान प्रतिसाद देत होती परंतु बहुतांशी मुलांच्या बाबतीत काहीतरी उणं राहतंय हे लक्षात येत होतं दरम्यान अध्ययन स्तर निश्चिती करून प्रत्येक विद्यार्थी नेमका कुठल्या पातळीवर आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाला योग्य ती मदत पुरवता येईल हे लक्षात आलं अकरावीची मुलं आहेत ती त्यांचं वाचन व वाचन आकलन उत्तमच असणार असं गृहित न धरता सरळ इंग्रजी भाषेची त्यांची वाचन व वा आकलन क्षमता तपासणी करावी यावर आम्हा शिक्षकांचे एकमत झाले नव्याण्णव टक्के मुलं दहावीपर्यंत पर्यंत मराठी माध्यमातून शिकून आलेली आणि आता सहापैकी पैकी पाच विषय इंग्रजी माध्यमातनं खरं तर आधीच्या शिकण्याच्या माध्यमाचा बाऊ करण्याचं काहीच कारण नाही हे आधीच ठाऊक होतं मग सतत दोन तीन दिवस सहकारी शिक्षकांच्या मदतीने त्र्याऐंशी मुलांची इंग्रजी वाचन व वा आकलन संबंधित अध्ययनस्तर निश्चिती केली मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतला खरा अडथळा समोर आला मुलांची स्थिती धक्कादायक होती त्र्याऐंशीपैकी पैकी फक्त तेरा विद्यार्थ्यांची वाचन व वा आकलन क्षमता समाधानकारक होती बाकीच्यांसाठी आता गतीने पावले उचलणे आवश्यक होते मग एकही दिवसाचा विलंब न लावता ज्या विद्यार्थ्यांचे वाचन व वा आकलन समाधानकारक होते अशा या तेरा विद्यार्थ्यांना विषयमित्र बनवले व त्यांच्यासोबत काही मुलं देऊन त्यांचा एक गट असे गट पाडले विषयमित्र या संकल्पनेवर दृढ विश्वास होताच मग मिशन लाउड रिडिंगने सुरुवात झाली रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र गणित इंग्रजी कुठल्याही विषयाचं पुस्तक घ्यायचं विषयमित्र मोठ्याने वाचन करेल तुम्ही त्याच्या बरोबरीने आधी मनात वाचन करायचं व वा नंतर मोठ्याने वाचायचं असे ठरले पहिला दिवस असाच गेला दुसऱ्या दिवशी मात्र विषयमित्रांचा घोळका कंप्लेंट बॉक्ससारखा समोर येऊन ठेपला मॅडम माझ्या ग्रुपमधल्या अमुक, अमुक मुलाला तर अजिबातच वाचता येत नाही त्याला मी किती सांगते की हे असं वाचायचं पण तो ते तसं वाचतच नाही मॅडम माझ्या ग्रुपमधली ही मुलगी चुकीचंच वाचत असते एका मागोमाग सर्वांनी आपल्या तक्रारी मांडायला सुरुवात केली तुम्ही प्रयत्न करीत राहा नक्कीच त्यांच्या वाचनात बदल होईल आणि चांगली सुधारणा देखील होईल असा विश्वास देत मी विषयमित्रांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला तुम्ही करून तर पहा तुम्ही नक्कीच करू शकता असे सांगत त्यांना धीर दिला आता मात्र माझ्या नियोजनात बदल करणे आवश्यक आहे याची जाणीव मला झाली दुसऱ्या दिवशी सर्व विषयमित्रांना बोलावून त्यांचा इतरांना मदत करण्याचा उत्साह कायम राहावा यासाठी त्यांना प्रोत्साहनासोबतच त्यांना एक आव्हानही देऊन टाकले म्हटले पाहूया बरं आपल्यापैकी कोण विषयमित्र आपल्या गटातील सदस्यांना सर्वात जास्त गतीने वाचन व वा आकलनात पुढच्या पातळीवर घेऊन जातो ते आता आव्हान दिल्यानंतर चित्र थोडं पालटलेलं दिसलं विषयमित्र जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या गटातील सदस्यांना सर्वतोपरी मदत करताना दिसू लागले त्यांच्या परीने जे काही शक्य होईल ते ते करत होते कधी मराठीत तर बऱ्याचदा वारलीतही बोलत होते आणि समजवण्याचा प्रयत्न करत होते आश्चर्य म्हणजे कोणीही आता तक्रार करण्यासाठी येत नव्हते मध्ये मध्ये मी जेव्हा त्यांना विचारायचे की काय कसं सुरू आहे तर त्यांच्याकडनं सकारात्मक प्रतिक्रिया मिळू लागल्या मॅडम अमुक अमुक मुलगी आधी खूप चुकीचं वाजायची आता तिच्या चुका कमी झाल्या आहेत कोणी म्हणायचं मॅडम ह्या मुलाला तर आधी शब्दच समजत नव्हते आणि आता तो बऱ्यापैकी वाचतो मग माझ्यातही सकारात्मकता वाढू लागली मिशन लाऊड रिडिंग नावाप्रमाणे सुरू होतं विषयमित्रांच्या मदतीला आता त्यांच्याच गटातील नवीन विषयमित्र तयार होत होते आणि त्यामुळे सर्व काही गतीने घडत होतं एक दिवस दोन दिवस तीन दिवस म्हणता म्हणता तब्बल एक आठवडा झाला खरं तर आव्हान देताना दोन दिवसाचा कालावधी आपल्याकडे असेल असे सांगण्यात आले होते परंतु ते केवळ आव्हान पूर्ण करताना त्यांच्यातील पूर्ण क्षमतांचा वापर व्हावा यासाठी कालावधी वाढतोय याचा यत्किंचितही त्राण कोणावरच आला नाही आणि याचं कारण म्हणजे प्रत्येक विषय मित्राच्या गटातील प्रत्येक सदस्य प्रगती दाखवत होता या सर्व प्रक्रियेत विषयमित्र असलेल्या मुलांना सर्वाधिक फायदा होत होता त्यांनाही त्यांचं वाचन व वा आकलन अधिक विकसित झाल्याचं जाणवत होतं आणि आपल्यामुळे इतरांनाही वाचन कौशल्य सुधारण्यात मदत होते है पाहुन हे पाहून त्यांना खूपच आनंददायी वाटत होतं खरं तर यापूर्वीही मी आधीच्या बॅचच्या मुलांचे वाचन कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने प्रयत्न केले होते परंतु पारंपरिक पद्धतीने त्यांना फोनिक्स शिकवण्यापासून ते स्पेलिंग कशी तयार करायची इतपत सर्व काही केले होते परंतु हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मुलांमध्ये प्रगती दिसायची वर्गातील शंभर टक्के मुलांना मदत पोहोचवण्यात मात्र मी अपयशी ठरले होते पण यावेळेस भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्यांपैकी दोन पायऱ्यांचा संगम साधत जो परिणाम मला मिळाला त्याचा आनंद अवर्णनीयच आहे प्रत्येक मुलाची इंग्रजी वाचन आकलन क्षमता एका आठवड्यात चमत्कारिकरित्या विकसित झाल्या यानंतर मुलांना पियर लर्निंग किंवा ग्रुप लर्निंगमध्ये दिलेल्या अभ्यासाचा भाग समजण्यास त्यांना खऱ्या अर्थाने मदत होऊ लागली गंमत अशी की आव्हान हे केवळ वाचन कौशल्य संबंधितच होते परंतु मुलांनी एकमेकांसोबत राहून लेखन कौशल्य ले कधी विकसित केलं याचं कोडं अजून तरी मला उलगडलेलं नाही बऱ्याच जणांचं लेखन सुधारलं लिखाणाची गतीही वाढली या अद्भुत अव अनुभवातून मुलं एकमेकांच्या मदतीने गतीने शिकतात व आव्हानातून मुलांच्या पुरेपूर क्षमतांचा विकास साधण्यास कशी मदत होते याचा साक्षात्कार मला झाला आता अधूनमधून मुलांसमोर अशी आव्हानं ठेवत जायची हे आव्हान माझ्यासमोर असतं आणि याचा मला आनंदच वाटतो कारण आव्हान ठरवण्यात माझी व ते पूर्ण होत असतानाच्या कालावधीत माझ्या वर्गातील प्रत्येक मुलाची कार्यक्षमता पणास लागते व त्यांच्यातील क्षमतांचा खऱ्या अर्थाने विकास होतो याची जाणीव मला झाली आहे धन्यवाद